हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज दुपारचा बेत एकदम स्पेशल आहे. तर काय आहे? तर आज हे मंगळवार स्पेशल आहे. खुपा मच्छी खुप्याचं कालवण करायचे आहे. तर थोडीशी तळून घेतली आणि आता थोडंसं कालवण करणार आहे, कारण उद्यापासून मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही गुरुवार पाळतो, त्या कारण आम्ही चिकन नाही खाणार महिनाभर. म्हणजे मी नाही खाणार घरात. तर ती लिक्विड लिपस्टिक लावत होती, तर ही बेबी लिपस्टिक आणली मी. तर कारण ती लिक्विड लिपस्टिक लावत होती, त्याच्यामुळे तिथे फोट त्याच्या नादन पिशा लावत होती. नाही दिले की लगेच रडायचं. हा, काय नाही लावायचं? तर चला आता बनवते मी चालू. हा, दे चला चला आपण ब्रेक घेऊन बोलूया परत. तर आपलं कालवण झणझणीत वाव. तर आपलं कालवण झणझणीत चमचमीत झाले शिस्त. तर मी कालवण दाखवणार नाही, कारण की लगेच तुम्ही त्याच्यात काहीतरी खोट बघता. असं झालं तसं झालं. तुला कालवण बनवता येत नाही, तुला भाजीच बनवता येत नाही, त्याच्या मम्मी नाही. मस्त झाले मी ठेवले, पण चवीला एकच नंबर होतं. मी टेस्ट करून बघितलं. चला आता मी सिरियल बघते. तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासूरची माणसं. तर हा माझा जो मेकअप बघताय ना, हा सर्व प्रांजलने केलेला आहे, हो की नाही? आणि प्रांजलचा जो डान्स आहे, मी तो व्हिडिओ पोस्ट केला आहे. तो डान्स कसा वाटला ते नक्की सांगा, कारण त्याच्या जे यूट्यूबचं हे असतं, यूट्यूबनं लहान मुलांचे व्हिडिओ पोस्ट केले ना, त्याचे कमेंट ॲटोमॅटिक ऑफ होतात. तर तुम्हाला जे भरभरून प्रेम नाही देता आलं प्रांजलविषयी, तर त्या ह्या व्हिडिओमध्ये नक्की द्या. प्रांजलचा डान्स कसा वाटला हे नक्की सांगा. तर भरपूर जणांना असा प्रश्न आहे, आता मला यूट्यूबचा पगार माझा आलेला आहे, तर किती आला मी ते तुम्हाला सांगणार नाही. माझा यूट्यूबचा पगार आल्यानंतर मी माझ्या यूट्यूब पगाराचं काय करते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर आता बघती मम्मा कशी मेकअप केल्या मम्मानी, आणि इकडे आपली प्रेशा निवांत झोपलेली आहे. तर आज माझे 2-3 दिवस झाले मिस्टर घरीच आहे, जो कामाला जात नाही, कारण की आजारी ते सर्दी वगैरे झाली, त्यांना ताप येतो. तर झोपलेलेच असतात, पण आता ते बाहेर गेले, त्यांचं काम होतं, तर ते बाहेर गेलेले आहेत आता सध्या. तर मी तुम्हाला माझा यूट्यूबचा पगार किती येतो तुम्हाला तर माहिती, माझा यूट्यूबचा पगार किती येतो. त्या यूट्यूबच्या पगारातून मी माझ्या मुलींसाठी माझ्यासाठी काय करते हे नक्की, आणि खास करून हा महिलांसाठी पण खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. जर तुम्ही बाहेर जॉबला जात असाल किंवा घरीच असाल, तर हा व्हिडिओ खूप फायदेशीर आहे. म्हणजे मी माझी सेविंग कशी करते, जसं की मुलींसाठी म्हणा काय म्हणा. तर चला व्हिडिओला आपण चालू करूया. तर आता माझा यूट्यूबचा पगार आलेला आहे. तर आता माझा यूट्यूबचा पगार माझा कुठे कुठे जाणं मी तुम्हाला सांगते. तर माझा पहिला यूट्यूबचा पगार आल्यानंतर तुला बघायचं काय गरजेचं आहे का? झोप ना बाळा, तू सकाळी लवकर उठली सोन्या. तर माझा पहिला यूट्यूबचा पगार आल्यानंतर, आणि तुम्हाला माहिती मी घरामध्ये देत नाही शक्यतो, पण काही कमी पडलं किराणा वगैरे तर मी ते आणते. किरकोळ सामान वगैरे मी आणते, कारण घरात माझ्या पगारावर म्हणजे कुणी अवलंबूनच नाही की माझा पगार पाहिजेलच. तर मी माझ्या पगार मी कसं बचत करते, तर पहिला माझा मोबाईलचा हप्ता जातो मोबाईलचा, कारण मी मोबाईल हा लोनवरती घेतलेला आहे आणि माझा मोबाईलचा हप्ता कट होतो. तर माझा मोबाईलचा हप्ता आहे 2200 रुपये. तर पहिल्या मा ॲटोमॅटिक माझा 3 तारखेला मोबाईलचा हप्ता कट होतो, तर त्याच्यामुळे मला बॅलन्स ठेवावाच लागतो मोबाईलमध्ये, कारण की आपलं क्रेडिट खराब झालं ना मग काय हेच नाही. जसं की माझ्या भावाचं क्रेडिट खराब झालं होतं, त्याने काय केलं 1-2 महिने त्यांनी हेच नाही केलं, लेट हप्ता भरला बँकेचा, तर म्हणजे मोबाईलचा हप्ता. त्याच्यामुळे ना मला कळलं की असं पण असतं, आपलं क्रेडिट पण खराब होतं. जर आपलं 2 दिवस जरी
हप्ता लेट झाला तरी पण. म्हणून मी काय करते, आदल्या दिवशीच अकाउंटवरती पैसे ठेवते जेणेकरून आपलं क्रेडिट खराब नाही झालं पाहिजे. तर पहिलं माझा मोबाईलचा हप्ता जातो 2200 रुपये. आता दुसरी गोष्ट आहे, तर माझा हे कट होतो, एस आय पी कट होतो कारण की मी प्रांजलसाठीच मी एस आय पी टाकलेला आहे, तर तिचा माझा 2000 रुपये कट होतो एस आय पीमध्ये. आणि तुम्हाला खरं सांगू का, आता फ्रीजसाठी काहीच चालू केलेलं नाही बरं का मी, आणि जे ते आहे ते सध्या प्रांजलसाठीच चालू आहे माझं. तर प्रांजलच्या नावाने माझे एस आय पी कट होतो 2000 रुपये. तर हे कसं आहे, प्रायव्हेट हे गोष्टी, काही गोष्टी सांगायच्या नसतात. पण अजून मी डीपमध्ये सांगणार नाही तुम्हाला, कारण हे आपलं हे असतं, पर्सनल असतं. पण माझ्या यूट्यूबच्या पगारातून काय काय करते मी तुम्हाला सांगते, कारण तुम्ही पण तसं करा. आपल्या मुलींसाठी सध्या खूप सेविंग करणं खूप गरजेचं आहे, कारण की पुढं चालून त्यांच्याच भविष्यासाठी उपयोगी पडेल. आणि मी माझ्या मिस्टरांच्या पगारातून काय करते मी ते तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा. हा सध्या माझ्या यूट्यूबच्या पगाराचा आहे. नंतर बॅलेन्स असतात माझ्याकडे, माझ्या मम्मीचं पण बॅलेन्स असतं महिन्याचं टाकायचं, कारण की मी सांगितलेलं आहे मम्मी तुम्हाला बिंदास म्हणत जा बॅलेन्स टाक म्हणून. मम्मीच्या मोबाईलमध्ये मला 150 रुपयाचं बॅलन्स असतं, आणि तिचं न सांगताच मी तिच्या मोबाईलमध्ये रिचार्ज टाकते. तर त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला आत्ता पण आत्ता चालले, त्यांच्या आशीर्वादानेच आपल्या जे इन्कम येते त्यांच्याच आशीर्वादाने येते. तर त्यांच्यासाठी थोडं जरी केलं तरी मला काही फरक नाही पडत. तर त्यांचा मोबाईलचं रिचार्ज असतं, आणि पप्पा नाही टाकायला सांगत कधी कधी, जर त्यांच्याकडे पैसे नसलेच कारण ते जावी असतात कामाला जात नाही, ते तर शक्य तुम्हाला काही म्हणतच नाही काही टाक म्हणून. कारण पण जेव्हा ते 2 दिवस त्यांनी मला फोन नाही केला, मग मला समजून जातं की त्यांच्याकडे पैसे नसतील, आणि ते मला कधीच म्हणत नाहीत की रिचार्ज टाक. पण तरी मी त्यांच्या मोबाईलमध्ये, कारण पप्पाचं आणि मम्मीचं सेम रिचार्ज आहे, तर त्यांच्या मोबाईलमध्ये मी तेवढं 150च रिचार्ज टाकते. तर हे झालं. आणि आता तुम्हाला माहिती, माझ्या मोबाईलमध्ये मला 300चं रिचार्ज लागायचं. तर आता रोजचं माझं 20चं नेट, कारण 300 2GB नेट येतं, तर मला रोजचं 20चं नेट लागायचं. त्याच्यामुळे मी घरात वायफाय बसून घेतलं, जेणेकरून आपले जे 20 रुपये आहेत ते वाचतील. आणि आता सध्या मी 150 रुपयाचंच रिचार्ज टाकलं, कारण वायफायमुळं फक्त बोलायचं रिचार्ज टाकलं, कारण नको, कारण वायफायचा पण उपयोग झाला पाहिजे ना. आणि मिस्टरांच्या मोबाईलमध्ये पण 300 टाकायचे, पण आता आम्ही 150 आलो, कारण की वायफाय बसवल्यामुळं, कारण हा फायदा खूप झालेला आहे. तर असं माझं असतं. आणि नंतर मग किरकोळ कुठं ब्लाऊजचे शिलाईचे पैसे दे, कुठं काय घे, हे असतं किरकोळ. आणि जे उरलेले पैसे असतात ते तसेच माझे असतात, कारण की आता कधी कधी जास्त पगार येतो, कधी कधी कमी येतो, त्याच्यावर अवलंबून असतं ना. तर आता चाललेलं असतं. अजून मी डीपमध्ये नाही सांगू शकत, पण मी एवढं माझ्या मुलींसाठी करते. पण तिच्यासाठी अजून तर नाही तयार केली, पण प्रांजलची माझी एस आय पी कट होते 2000 रुपये. तर माझ्या मिस्टरांच्या पगारातून काही करते. आणि हो, जर माझी कधी ATM पैसे काढले आणि ते उरलेले आहेत माझ्याकडे ते पैसे, तर मी तुम्ही पण करू शकता, तुमच्याकडे जर गल्ला करू शकता तुम्ही गल्ला, तर मी गल्ला केलेला आहे. जर माझे ATM जे पैसे उरलेले आहेत ते मी ते गल्ल्यात टाकून देते, कारण की कधी पुढं चालून आपल्यालाच उपयोगी पडणार आहे. तर त्याच्यामुळे मी एक गल्ला पण केलेला आहे, त्याच्यात मी माझी सेविंग करते. आणि कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ, सेविंग कशी वाटली, आणि बाकी काय शॉपिंग वगैरे काय घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे थोडीफार पैसे पण शिल्लक पाहिजे. आणि बाकीचं मी अजून काय कुठे कुठे मी इन्व्हेस्ट करते ते पण तुम्हाला नक्की सांगेन. तर हे सगळं आता पैशात बाकी माझे प्रांजलचं सेविंग होती 2000 रुपये महिन्याचे त्याचे कट होते. आणि मुलींसाठी हे पण केलेलं आहे मी, सुकन्या योजना पण खुलेली. पण अजून काय असेल तर मला नक्की सांगा. तुम्ही पण तुमच्या तुम्ही कशा दोन ज्यांना दोन मुली आहेत ते तुम्ही कशाप्रकारे तुमची दोन मुलींची सेविंग करता मला नक्की सांगा. तर आता सध्या तर प्रांजलचंच आहे, तिच्या थोडीशी मोठी झाली आहे, तिच्यावर तिचे पण तिला पण हे करायचं आहे, मला सुकन्या योजनेमध्ये नाव टाकायचे. कारण सांगता येत नाही कधी ती बंद होईल योजनेचं, काही सांगता येत नाही, बंद पण होऊ शकते पुढे चालून. पण देवाच्या कृपेने चालू असतं, त्या प्रांजलचे चालू आहे. चला आता लेबडबड केली मी, माझं तोंड दुखायला लागलं आणि
कशी वाटली माझी सेविंग नक्की सांगा. आणि तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज पण येत असेल. मी सध्या हळूहळू बोलते कारण प्रीशा झोपलेली, त्या कारणाने हे बघू शकतो. आणि आज मस्तपैकी मी मच्छीचं कालवण खाल्लंय, तर ह्या मॅडम झोपल्या तिथं ब्लँकेट घेऊन. तर चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. तर अजून काही माहिती तुमच्याकडे पण काय माहिती असेल ते पण मला शेअर करा, जेणेकरून मला अजून आयडिया भेटेल. तर चला बाय बाय सर्वांना. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा.